हरि ओम। माझं नाव तानुमेत करम पाटील, वासन केंद्र पिसात्री। आम्ही असा अनुभव सांगेल की 15 वर्षे झाले आमचं बापू आमच्यासोबत आहेत आणि आमच्या जीवनात 1000 संकट आली तेवढी माझ्या बापाने उधळून लावली। असं एक संकट आलं की त्या संकटाला लय घाबरून गेलो, लय भिवून गेलो। माझं दोघं मुलगं आहेत, थोरल्या मुलग्याची बायको लय आजार होते आणि तिला शेवट झालता म्हणून डॉक्टरनं सांगितलं, वारण्याला नेलं त्या ऑपरेशनला आणि तिच्यावर काय उपचार चालणार नाही म्हणून असं डॉक्टरनं सांगितलं। त्यावेळी सगळ्या ऑपरेशनाच्या वेळेला सगळ्या घरदार संपूर्ण सगळी माणसं गेली, मी एकटीच घरात होते। मला काही कुणी सांगितलं नाही की असं झालं या आणि असं होणार आहे, असं मला कुणी काही सांगितलं नाही, कारण मी भील माझ्याजवळ कोण नव्हतं म्हणून मला काय कोणी कल्पना दिली नाही। शेवटी ते आपोआप मला ते सगळं कळायला लागलं की असं का सगळी गेलीत, असं काय हे झालं या, असं सगळं माझ्या समोर ते सगळं नाचायला लागलं। त्यावेळी मला काय सुधरणार, काय सुसणार, कुठं जावं, काय करावं, असं काय समजणार। माझ्या मुलग्याला 3 मुलं आहेत। मग शेवटी बापूंच्या जवळ गेलो, बापू आज माझ्या बाळांचा वाली तोच आहेस, माझ्या बाळासने कोणीही नाही, मी आहे काय नाही काय, पण आज माझ्या बाळांचा आधार कुठं चालला हे मला माहीत नाही, तुलाच माहिती आहे। हे दुःख मी कुणाला सांगणार नाही, बापू तुलाच सांगणार, तो मला सगळं बापू सांगतो या। हे दुःख माझं, मी एक आई आहे त्या मुलग्याची, म्हणून मला कळकळून वाटते की माझ्या मुलाचं असं काय झालं, पण ते काय झालं बापू मला माहिती नाही, तुम्हालाच माहिती। ह्या संकटातनं मला कसं काढायचं आणि कसं वाचवायचं आणि माझ्या बाळासनी कसा आधार द्यायचा बापू तुम्हालाच माहिती आहे, आणि हे सगळं तुम्हीच करताय, करा, मी काहीच करणार नाही। आणि 1:30 वाजता की मला फोन आला, ऑपरेशन झाले आणि आयशीवर पेशंट ठेवले। तरी हे जीवाला माझ्या आधार नाही की आयशीवरले पेशंट वाचत नाहीत, मग माझं नेमकं काय झालं हे मला काय कळणार। मग असं मुलगीनं आमच्या सांगितलं की आई तू जरासं जेव, वहिनी सुद्धीवर आली की मी तुला फोन करतो। नाही म्हणलं, वहिनी सुद्धीवर येस तर मी जेवणार नाही। मग बिन जेवण घेता तशी बसलो आणि मला परत तिनं फोन केला की आई वहिनी सुखरूप आया, वहिनी सुद्धीवर आली। मग मी तिला सांगितलं एक नुसता शब्द माझ्यासंग बोलून दे आणि मग मी काहीतरी घेतो। मग तिनं येऊन मोबाईल तिच्या कानाला लावला आणि वहिनी एक शब्द आईसंग बोला, आई जेवलेली नाही। मग माझ्यासंग एक शब्द ती बोलली आणि तिथून पुढं मग मी जरा असं जेवण केलं। असं बापू माझं आमच्यासोबत 15 वर्ष आहेत।